पिंपरीमध्ये टाटा मोटर्स कंपनीमध्ये जॉब करतोय. मी गेले 6 महिने एका आजारापासून त्रस्त, म्हणजे युरिनला प्रेशर न येणे, युरिन मार्गामध्ये जळजळ होणे, दुखणे, त्यासाठी मी एका युरोलॉजिस्टकडे ट्रीटमेंट घेतली. तर त्यांनी सांगितलं की मला पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला या गोळ्यांनी फरक पडेल. हा त्रास साधारणतः किती दिवसापूर्वी होता? तो मला ऍक्च्युली 6-7 महिन्यापासून त्रास होता. ओके. परंतु मी आता 3 महिन्यापूर्वी डॉक्टरांकडे ट्रीटमेंटला गेलो. ओके. त्यांनी मला युरोपाच्या गोळ्या दिल्या आणि बरं होईल म्हणून सांगितलं, पण बरं झालं नाही. ओके. त्यानंतर मला सोनोग्राफी करायला सांगितली. मी सोनोग्राफी केली, त्यात किडनी स्टोन वगैरे मला काही जाणवलं नाही. ओके. त्यानंतर मला त्या डॉक्टरनी परत ट्रीटमेंट दिली, औषधं दिली, परंतु त्या औषधांनी पण मला काही फरक नाही. मला फरक प्रश्न प्रॉब्लेम असा होता की माझी लघवी हळूहळू कमी कमी होत चालली. ओके. आणि लघवी कमी कमी होत चालली आणि मला मी लघवीला जाण्या म्हणजे क्वांटिटी कमी झाली की 400 ml लघवी माझी असेल ब्लॅडरमध्ये तर ती 100 ml पास व्हायची. 300 ml परत जावं लागायचं, परत सारखं जावं लागायचं आणि 300 ml लघवी सारखी पोटात साठून राहायची. ओके. आणि डॉक्टर म्हणजे सांगितलं मला की तो ब्लॅडर कमी झाला की तुम्हाला लघवी कमी होईल, म्हणजे लघवीचं प्रेशर हळूहळू हे होईल, ब्लॅडर मोकळा झाला. पण तो ब्लॅडर काही मोकळा होत नव्हता, त्याने सेकंड ओपनिंग घ्यावं म्हणून मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. तर त्या दुसऱ्या डॉक्टरने मला ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नाही असं सांगितलं. कसलं ऑपरेशन करायला सांगितलं? युरिन मार्गामध्ये कुठंतरी ब्लॉकेज आहे, स्किनची कटली वगैरे असं सांगितलं. ओके. त्यानंतर मी त्या डॉक्टरांकडे एक्सरे काढायला सांगितलं मला त्यांनी. त्या एक्सरेला माझे काही पैसे गेले. एक्सरेत काढला त्यांनी, एक्सरे म्हणजे युरिन मार्गामधून नळी घालून त्याच्यामध्ये इंजेक्शनने प्रेशर देऊन शॉर्ट घेतला आणि नंतर त्यात कळलं की तिथं अशाच्या ठिकाणी ब्लॉकेज आहे. ओके. मग त्यांनी सांगितलं की दुर्बिणीतून आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. ओके. मी त्या दुर्बिणीतून ऑपरेशन करण्यासाठी मी तशी तयारी केली आणि त्यात कोविडची टेस्ट वगैरे सगळं करून त्या प्रोसेसला मला खूप मनस्ताप झाला. तरी पण मी लॉकडाऊन पिरियडमध्ये एका पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये मी त्यांच्याकडनं ऑपरेशन करून घेतलं. ओके. ऑपरेशन केल्यानंतर किती आराम पडला? ऑपरेशन केल्यानंतर मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नळी काढली, युरिनला मला फास्ट झाली. ओके. परंतु ही परिस्थिती माझी फक्त 10 ते 15 दिवस राहिली. ओके. मग 10 दिवसानंतर तुम्ही डॉक्टरांकडे गेला का परत? हो, परत गेलो मी. 10 ते 15 दिवसानंतर मला परत जैसे थेच परिस्थिती. हां. परत लघवीला प्रॉब्लेम आला, लघवीला चोकअप व्हायला सुरुवात झाली, लघवी पास व्हायला सुरुवात नाही, परत थेंब सुरू झाली. आणि मग माझं सरांनी परत युरिनचं प्रेशर चेक केलं. त्यांच्याकडे एक मशीन असते, ते प्रेशर चेक केलं. म्हणजे ऑपरेशन करण्या अगोदर माझं प्रेशर होतं 4. हां. ऑपरेशन केल्यानंतर मी 15 दिवसांनी त्यांच्याकडे गेलो की सर मला प्रॉब्लेम आला आहे, माझं प्रेशर डाऊन झालं परत. मग सरांनी परत मला एक त्यांनी डायलेशन नावाची ट्रीटमेंट केली. डायलेशन ट्रीटमेंट म्हणजे अशी केली की त्यांनी युरिन मार्गामध्ये एक रॉड घातला आणि असिस्टंटला सांगितलं. त्या असिस्टंटने असं गदा गदा हलवलं, मी अक्षरशः ऐकू करत ओरडत होतो आणि अर्धा पाऊण तास मला ब्लॅडर लघवी तशी थांबवून ठेवावं लागली आणि अर्धा तासाने मला लघवी करायला लावली. म्हणजे आता तुमची ट्रीटमेंट झाली, भूल न देता असं केल्यानंतर मला अर्ध्या तासाने अर्धा बाटली रक्त गेलं. ओके. आणि मी त्या हॉस्पिटलमध्येच चक्कर येऊन पडलो. ओके. हॉस्पिटलमध्ये चक्कर येऊन पडलो आणि मला खूप त्रास होतो म्हटलं सर. तर सर म्हणले तुम्ही आराम करा आणि तुम्ही बघा. आणि परत 8 दिवस मी बघितलं तर मला काहीच सुधारणा नाही. आज उद्या लघवीला प्रेशर येईल, तुमचं सगळं होईल. कापसाचा गोळा माझा युरिन मार्गापाशी ठेवला, पूर्णपणे भिजला घरी गेला रक्ताने. आणि घरी गेलो त्यानंतर मला परत काही फरक नाही. 8-10 दिवस झाले तरीसुद्धा सेम परिस्थिती. आता परिस्थिती अशी, मी परत नंतर सरांनी माझं ब्लॅडर युरिनचं प्रेशर चेक केलं. तेव्हा पहिल्यांदा ऑपरेशनच्या अगोदर 4 होतं, नंतर डायलेशन केलं, ऑपरेशन केलं, परत ऑपरेशनने फरक नाही, नंतर डायलेशन केलं, डायलेशननी माझं प्रेशर 2 झालं. ओके. आणि नंतर अशी परिस्थिती झाली की मी थर्ड युरोलॉजिस्टकडे गेलो. थर्ड युरोलॉजिस्टनी मला सरळ अजून एक ऑपरेशन करायचा सल्ला दिला. ओके. आणि ते ऑपरेशन मी तुमचं असं करणार की तुमचा मूत्रमार्ग बदलणार आणि मूत्रमार्ग बदलण्यासाठी मला तुमच्या गालाची स्किन लागेल. ती गालाची स्किन मी काढून घेणार, त्या भागात लागणार. 3 आठवडे कमीत कमी तुमच्या पोटातून लघवी काढावं लागेल आणि नळी तुम्हाला पोटात ठेवावं लागेल. नळी युरिन मार्गातून नळी ठेवावं लागेल. म्हणजे माझ्या ऑफिसचा खडा, घरचे प्रॉब्लेम, 3 आठवडे नळी. 1-2 दिवस जरी नळी राहिली तरी काय त्रास होतो तुम्हाला माहिती आहे. आणि 3 आठवडे नळी म्हटल्यानंतर मला खूपच टेन्शन आलं. त्यानंतर आमचे एक मित्र आहेत निलेश पालकडे म्हणून, त्यांच्या सल्ल्याने मी डॉक्टर सौरभ कदम त्यांच्याकडं ट्रीटमेंटसाठी मला त्यांनी मार्ग दाखवला. त्यांच्याकडे मी गेलो आणि सरांनी मला 8 दिवस फक्त 8 दिवसामध्ये मला खूप चांगला रिझल्ट दिला. त्यांच्याकडची ट्रीटमेंट चालू केली मी, औषध गोळ्या चालू केल्या आणि 8 ते 10 दिवसामध्ये मला माझी युरिनची थेंब पडत होते त्याच्याऐवजी आता माझी दहा सुरू झाली. 8 दिवस आपण आयुर्वेदिक औषधाबरोबर. हां. तुम्ही आहार काय घेतला? ते आहार मी फक्त
वरण, मूग डाळीचं वरण आणि भाकरी, ज्वारीची भाकरी खाणार. आणि 8 दिवसात आपण ट्रीटमेंट काय केली? आठ दिवसामध्ये आपण पूर्ण बॉडीला तेल लावून मसाज केला, पंचकर्माचा मसाज वगैरे, आणि बस्ती केली. त्या बस्तीमधून पूर्ण शरीरातली सर्व घाण वॉशआउट होऊन माझ्या युरिन मार्गातलं प्रेशर वाढलं. आज मी अतिशय आनंदी आहे. 8 ते 10 दिवसानंतर मला भविष्यात ऑपरेशन करावं लागणार नाही, आणि आयुर्वेद मला, आयुर्वेदामुळे मला आज जी काही परिस्थिती माझ्या आज आनंदाची झालेली आहे, फक्त आयुर्वेदिक आणि डॉक्टर सौरभ कदम यांच्यामुळे झालेली आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद मानतो. आत्ता पहिली गोष्ट जेव्हा तुम्हाला कंप्लेंट होतं तेव्हाच्या आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये किती फरक तुम्हाला वाटतो? मला सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता शरीरशुद्धी खूप सुंदर झाल्यामुळं अतिशय फ्रेश वाटतं. माझा आहार वगैरे कमी झाला, वजन कमी झालं, त्यामुळं अतिशय सुदृढ एकदम सुंदर वाटतं. चेहऱ्यावर ग्लो आला, फ्रेशनेस वाढला माझा. आणि पूर्वी मी खूप आजारी होतो, औषध गोळ्या ट्रीटमेंट आजार पण सगळं करून दमलो होतो, आणि आज मी खूप सुखी आहे, खुश आहे. आणि अजून ट्रीटमेंट पूर्ण व्हायची आहे, पण 8 दिवसात तुम्हाला